नियमांकडे दुर्लक्ष करून दारूच्या दुकानाला जाहिरातीचे माध्यम बनवण्याच्या प्रकरणात उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सर्व निरीक्षकांना दारूच्या दुकानांवरील बोर्ड लवकरात लवकर काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत यासह कारवाईचा अहवाल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यास सांगितले आहे हे उल्लेखनीय आहे की राज्य सरकारने सत्तावीस एप्रिल दोन रोजी एक परिपत्रक जारी केले होते ज्यात संपूर्ण नियम सांगितले गेले आहेत हे स्पष्टपणे सांगितले गेले आहे की दारूच्या दुकानांमध्ये साठ बाय नव्वद सेंटीमीटरचा बोर्ड लावणे अनिवार्य आहे यापेक्षा मोठे बोर्ड दारूच्या दुकानात वापरता येत नाहीत फळीवर परवानाधारकाचे नाव परवाना क्रमांक पत्ता आणि उघडण्याचे आणि बंद होण्याची वेळ लिहिलेली पाहिजे यापेक्षा मोठा बोर्ड किंवा काहीही लिहिलेले असणे चुकीचे ठरेल या आदेशात स्पष्टपणे लिहिले आहे की जर दुकानावर जाहिरात बोर्ड फ्लेक्स ग्लोईंग किंवा निऑन साईन बोर्ड असेल तर परवाना नियमाचे उल्लंघन मानून त्यावर कारवाई केली जाईल राज्य सरकारच्या आदेशानंतर अधीक्षकांनीसुद्धा एक पत्र जारी केले होते मात्र आता निरीक्षक संकटात आले आहेत कारण शहरातील अर्ध्यापेक्षा जास्त दुकानांमध्ये या बोर्ड्सचा वापर होत असून निरीक्षकांनी काहीच पाऊल का उचलले नाही असे प्रश्न उभे होतील आता अधीक्षकांच्या आदेशानंतर निरीक्षक विभागीय आदेशाचे पालन करणार की दारू कंपन्या आणि दुकानदारांना दिलासा देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल